आपण आता कुठल्या गावामध्ये आहोत? खांडगाव तालुका संगमनेर। आणि हे टमाटरचा प्लॉट आहे। कोण आहेत हे शेतकरी? यांचं नाव भास्कर पांडुरंग गुंजाळ। समोर या तुम्ही। गोपीनाथ भास्कर गुंजाळ। हा, आपलं भाऊ नाव सांगा। गोपीनाथ भास्कर गुंजाळ। गोपीनाथ भास्कर गुंजाळ, हे RPS 76 तुम्ही या लाईनला कसं वापरलाय? ड्रिंचिंग केलाय प्रयोग म्हणून। पूर्ण शेतामध्ये केलं नाही, प्रयोग म्हणून तुम्ही एका लाईनला वापरून पाहिलं। आता तुमच्या RPS 76 जे ठेवलेलं आहे आपण या लाईनमध्ये वापरलाय, आणि तुमची ही उजव्या हाताची जी लाईन आहे याला वापरलं नाही, या दोन लाईन मध्ये तुम्हाला काय फरक वाटवला आता? भरपूर फरक आहे। दांडा जाड आहे आणि फुटवे नाही। दांडी जाड झाली, पानाचा रुंदपणा, ब्रांचेस वाढल्या वाटतात, ग्रोथ चांगला आहे, सगळ्या बाबतीत फरक आहे। फरक आहे। तर हा मधने सरांनी तुम्हाला डेमो दिला होता बरोबर, त्या डेमोचा तुम्हाला जो रिझल्ट आला आहे, किती दिवस झाले त्याला आपण वापरून? 8 दिवस झाले असतील। 10 दिवस। 10 दिवस झाले। शनिवार त्या डेमोच्या आलेल्या रिझल्ट बद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? आता इथून पुढे तुमचा काय निर्णय आहे? आता पूर्ण शेतामध्ये सोडायचं आहे, याला बॅक्टोरीच आणि RPS 76 ड्रिचिंग करा, आणि वरतून इम्युनोरीच आणि RPS 76 स्प्रे करा। तुम्हाला मार्केटमधले फारसे केमिकल वापरायची गरज पडणार नाही। ठीक आहे।